जय माता दी, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील कटरा येथून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर सलाल धरणाच्या मार्गावर कारुआजवळ बाबा धनसर यांचे पवित्र मंदिर आहे। हे स्थान भगवान शिव आणि बाबा धनसर यांना समर्पित आहे। बाबा धनसर हे भगवान शिवाच्या शेषनागाचे मानवी रूप असलेल्या वासुदेवाचे पुत्र असल्याचे मानले जाते। या ठिकाणी शिवाचे प्रसिद्ध मंदिर आहे। खडकांमधून निघणारा आणि घनदाट जंगलात कोसळणारा सुंदर करुवा धबधबाही आहे। हा धबधबा अतिशय पवित्र मानला जातो। धार्मिक स्थळ असण्यासोबतच हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यानेही समृद्ध आहे। येथील नैसर्गिक सौंदर्य लोकांना आवडते। असे मानले जाते की जेव्हा भगवान शिव अमरनाथ गुहेत त्यांच्या अमरत्वाची कथा माता पार्वतीला सांगण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी अनंतनागमध्ये शेषनाग सोडला। या दरम्यान शेषनागाने वासुदेवाचे रूप धारण केले। त्यांना धनसार नावाचा मुलगा झाला, जो पुढे ऋषी झाला। असे मानले जाते की प्राचीन काळी करुवा धबधब्याजवळ एक राक्षस राहत होता। तो कारुवा गावातील लोकांवर अत्याचार करायचा। यावर गावकऱ्यांनी बाबा धनसार यांची मदत मागितली दानवातून मुक्ती मिळवण्यासाठी। बाबांनी भगवान शिवाला मदतीसाठी प्रार्थना केली। त्यानंतर भगवान शिव येथे पोहोचले आणि त्यांनी राक्षसाला मारण्यास मदत केली। यानंतर या जागेचे नाव बाबा धनसार यांच्या नावावर पडले। बाबा धनसार मंदिर प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। आणि तुम्हाला सांगते की करुवा तलाव हे अतिशय पवित्र तलाव मानले जाते। इथे मनापासून प्रार्थना केली तर ती नक्कीच पूर्ण होते असा विश्वास आहे। बाबा धनसार यांच्यावर लोकांची गाढ श्रद्धा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या संख्येने लोक येतात। यावेळी मंदिर परिसरात एक छोटी जत्राही भरवली जाते। हे पवित्र स्थान माता वैष्णोदेवीच्या प्रसिद्ध धामापासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर आहे। अशा परिस्थितीत माता वैष्णोदेवी धाम येथे येणारे अनेक भाविक बाबा धनसर यांच्या मंदिरात नक्कीच जातात। बाबा धनसर मंदिरापर्यंत कसे पोहोचायचे? जम्मूमधील राणीबाग विमानतळ हे बाबा धनसराचे सर्व जवळचे विमानतळ आहे। जम्मूपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्याने कटरा येथे पोहोचता येते। जम्मू आणि कटरा दरम्यान बस आणि टॅक्सी सेवा सहज उपलब्ध आहेत। येथून जवळची रेल्वे स्थानके जम्मू आणि कटरा येथे आहेत। जम्मू स्टेशन हे रेल्वेने देशातील प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे। दिल्लीशिवाय इतर अनेक शहरातून कटरापर्यंत ट्रेन धावतात। जम्मू हे देशाच्या विविध भागांशी रस्त्यानेही जोडलेले आहे। जम्मू मार्गे कटरा येथे पोहोचता येते। कटरा येथून वाहनांच्या मदतीने बाबा धनसरच्या मंदिरापर्यंत सहज जाता येते। तुम्ही जर वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले तर या ठिकाणी जरूर जरूर भेट द्या। खूपच सुंदर आणि रमणीय निसर्गरम्य वातावरण असलेले हे ठिकाण आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा। धन्यवाद। जय माता दी।